आज आपण भिन्न छेद अपूर्णांक असतात त्यास बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते आपण बघणार आहोत. बघा इथं गणित आहे. पहिलं गणित 3/8 + 1/16 या अपूर्णांकांची, या दोन अपूर्णांकांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. पण इथं बघा हा छेद कसा आहे, 8 आहे आणि इथं काय आहे, 16 आहे. मग आपण काय करणार, पहिले नियमानुसार आपण काय करणार, ह्या दोघांचा जेव्हा आपण छेद समान करून घेऊ त्यावेळेस आपल्याला काय होईल, बेरीज करता येईल. बघा आता ह्याच्यामध्ये 16 हा काय आहे, मोठा आहे, त्यामुळे फक्त आपल्याला कोणाचा छेद, आपल्याला 3/8 = 16 करून घ्यायचा आहे. तो कसा बघू आपण, 3/8 × 2 छेदाला आपण 2 × 6 = 16. बघा 6/16 झाले का. आता हा जर छेद 16 झालेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये हा अपूर्णांक मिळवू शकतो, म्हणजे 1/16. आता छेद समान झालेले आहेत म्हणून छेद एकदाच लिहायचा आणि 6 आणि 1 यांची बेरीज 7 आली. बरं, आता हे दुसरं गणित बघा, 2/21 + 1/3 याच्यामध्ये 2/21 यातला छेद हा मोठा आहे, त्यामुळे आपल्याला कोणता छेद 21 करावा लागेल, हा 1/3. मग 1/3 त्याला कितीने गुणायचं, तर 7 गुणावं लागेल. 7 × 1 = 7, 7 × 3 = 21 झालं बघा, 7/21 झाले. त्याच्यामध्ये आपण आता 2/21 मिळवू शकतो, 2/21 मिळवले. मग आपली बेरीज काय आली, 21, 7 आणि 8, 9/21. बघा असंच गणित आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा ही वजाबाकी आहे. आता आपण काय पाहिली, बेरीज पाहिली. त्यासाठी काय केलं आपण, पहिले जी लहान संख्या आहे त्याचा छेद आपण मोठ्या संख्येपत केला. इथं पण 2/21 + 1/3 ह्याच्यामध्ये 1/3 हा अपूर्णांक लहान असल्यामुळे त्याचा छेद आपण मोठ्या संख्येच्या इतका केला, गुणाकार करून. हे आपण मागे पाहिलेलं आहे. आता आपण वजाबाकी करू, 3/4 + 1/2. मग काय करावं लागेल आपल्याला, हा काय आहे, लहान आहे, मग ह्याच्या बरोबरीने हा यायला पाहिजे, छेद समान करायला पाहिजे. मग आपण काय करणार, 1/2 अशा संख्येने गुणणार की आपला छेद काय यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे. मग 2 × 2 = 2, 2 × 2 = 2, (2 × 2 = 4). बघा बरं, याचा काय झाला, छेद आपण समान करून घेतला, म्हणजे या मोठे संख्येत. आता त्यातनं वजाबाकी करणार आहोत आपण. मग काय होईल, 3/4 + 2/4. मग वजाबाकीच्या नियमानुसार 4 एकदाच लिहितो आपण आणि 3 × 2 गेला खाली उरला 1. पुढचं गणित आहे बघा, 6/14 + 2/4. आता ह्याचा काय करावा लागेल आपल्याला, 2/4 याचा अपूर्णांक, हा जो 2/7 हा अपूर्णांक आहे त्याचा छेद आपल्याला मोठ्या संख्येत पत करण्यासाठी काय करावं लागेल, पुन्हा गुणाकार करावा लागेल. म्हणजे 14 अशा संख्येने आपल्याला गुणावं लागेल. मग 7 × 2 = 14 येतात, मग 2 × 2 = 2, मग आले काय, 2 × 2 = 4, 7 × 2 = 14. मग आता पुढे ह्या अपूर्णांकाचा आपण छेद समान करून घेतला, आता आपण त्यांची वजाबाकी करू शकतो. म्हणजे 6/14 + 4/14 = छेदा समान आहे म्हणून तो एकदाच लिहायचा आणि 6 × 4 गेले खाली उरले 2. या प्रकारे आपण भिन्न छेद अपूर्णांक असतो त्यावेळेस त्याची बेरीज आणि वजाबाकी करताना जेव्हा लहान छेद असतो त्याचा मोठ्या छेदाच्या समान संख्या आपल्याला करावी लागते. जे लहान आहेत त्यांचा छेद आपल्याला मोठ्या संख्येपत करावा लागतो, जसं आपण इथं केला. वजाबाकी करताना सुद्धा जो लहान अपूर्णांक आहे
त्याचा छेद आपल्याला मोठ्या संख्येच्या छेदाइतपत करावा लागतो. केल्यानंतर आपल्याला वजाबाकी आणि बेरीज करता येते.